नमस्कार, शैल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी करून दाखवणार आहे चिकन मसाला। तर त्याचं साहित्य बघूया। साहित्य जरासं जास्त आहे। हे 1.5 किलो चिकन आहे। हा चिकन मसाला आहे 2 चमचे। हा एक टमॅटो मोठा, काजू, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हा कोल्हापुरी मसाला आणि हे लाल तिखट, हळद आणि हे थोडंसं 4 चमचे खोबरं आहे खवलेलं। आणि मसाल्यामध्ये 2 स्टारपून, 2 लवंग, 2 मोठी वेलची आणि हे दालचिनी आणि हे 4 मोठ्या कांदा आहेत 4 आणि ही कोथिंबीर। याच्यामध्ये आता आपण मसाला भाजून घ्या। याच्यामध्ये तेल टाकले मी 1-2 चमचे। हा कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। हा कांदा ह्याच्यात चांगला भाजून घ्यायचा आणि मग टमॅटो वगैरे घालायचे, मसाला बनवून घ्यायचा चिकन ग्रेव्ही करण्यासाठी। आता हा कांदा मस्त भाजून झालेला आहे, गॅस बंद करूया आणि आपण आता चिकन भाजून घेऊया। जरा तेल टाकून त्याच्यात हे चिकन टाकूया। तेलात जरा भाजून घ्यायचं या चिकनला। मी चिकन थोडंसं तेल टाकून पॅनमध्ये भाजून घेते। थोडं छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये। तोपर्यंत आपला मसाला थंड होतो तिकडे। आता हे चिकन मी भाजून घेतलेलं आहे मस्त, तेल थोडंसं तेल टाकून। आता मसाला करून घेतला आहे मी। ह्या मसाल्यामध्ये कांदा, 4 मोठे कांदे होते, 4 कांदा, टमॅटो, कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं खोबरं घातलेलं आहे। हे वाटून घेतलं मी मिक्सरला। आता आपण कढईमध्ये तेल घालूया। हा मसाला घालूया त्याच्यामध्ये। सगळे मसाले घालू, मसाले आहेत घेतलेले, ह्याच्यात घालूया मसाले। आणि हे कोल्हापुरी तिखट आहे 4 चमचे आणि थोडंसे हळद आहे पण ह्याच्यामध्ये घालूया। 1 चमचाभर हळद आहे, काश्मीरी चिली पावडर 1 चमचा आहे याच्यामध्ये कलर येण्यासाठी घातलाय। आणि हा चिकन मसाला। आलं लसूण पेस्ट,
घातली है 2 चमचे मीठ, हा मसाला चांगला परतून घेऊया तेलामध्ये। मग ह्याच्यात चिकन घालायचं, 15-20 मिनिट शिजायला ठेवायचं चिकनला। आता हा मसाला चांगला भाजून घेतलाय मी, त्याच्यात हे सगळं चिकन घालूया। याच्यात आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे, पातळ घट्ट असं आपल्या हिशोबाप्रमाणे पाणी घालायचं आणि शिजू द्यायचं। 1-20 मिनिटं ठेवते मी ह्याला पाणी घालून शिजायला। वाटीभर मी पाणी घातलं, आणि थोडं पाणी घालावं लागेल याच्यामध्ये। पाणी घातलं मी याच्यामध्ये, आता हे 25 मिनिटं ठेवूया शिजायला। आता हे चिकन शिजलेलं आहे आणि 25 मिनिटं मी शिजवून घेतलं, त्याला छान आता शिजलेलं आहे। आपण याच्यात कसुरी मेथी घालूया, कसुरी मेथी असं चिरून घालायची मस्त, चपाती सोबत, तांदळाच्या भाकरी सोबत, भातासोबत सुद्धा चांगलं लागतं। झालेलं आहे, मी काढून घेते आता। आता याच्यावर मी ही बारीक केलेली कोथिंबीर घालते। झालं मस्तपैकी तयार चिकन मसाला। चिकन मसाला तयार झालेला आहे, तुम्ही पण करून बघा, मुख्य म्हणजे खाऊन बघा। असेच चमचमीत डिश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत नमस्कार।